पानीपतावर 14 जानेवारी 1761 ती संध्याकाळ भारतीय इतिहासातील एक भयान संध्याकाळ ठरली. सायंकाळ होत आली तेव्हा रणांगणात मराठ्यांचे अस्तित्व राहिले नव्हते. विश्वासराव भाऊ यशवंतराव पवार, इब्राहिम खानाचा मुलगा भाऊ भातसा, संताजी वाघ, मानाजी पायगुडे, तुकोजी शिंदे, खंडेराव नाईक निंबाळकर, सोनजी भापकर, नारायण बापूजी रेठरेकर, दादाजी दरेकर असे मातबर सरदार धारातीर्थी पडले होते. जखमी अवस्थेतले जनकोजी शिंदे आणि इब्राहिम खान गार्दी हे अफगाणांच्या हाती कैद झाले. शमशेर बहाद्दर आणि अंताजी माणकेश्वर गंभीररित्या जखमी अवस्थेत तिथनं बाहेर पडले. पळालेले सैनिक आणि बुणगे पहिल्यांदा पानिपत गावात आले या समजुतीने की कदाचित भाऊ लढून तिथं परत येतील. पण संध्याकाळी अफगाणांनी पानिपत गावावर आता हल्ला केला आणि लूट सुरू केली. मराठ्यांची छावणी आता पार लुटली गेली. छावणीभोवतीचा खंदक प्रेतांनी पूर्ण भरला होता. अफगाण सैनिकांकडून स्त्रियांची विटंबना केली गेली. त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकायला सुद्धा तिथं फक्त अफगाण होते. कुतुबशाह आणि अब्दुस समद खान यांना मराठ्यांनी कुंजपुऱ्यावर ठार मारले होते. त्यांच्या मुलांनी अब्दालीकडे मराठ्यांची कत्तल करण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला नाही म्हणत असलेला अहमदशाह अब्दाली अखेर तयार झाला. त्याने इथून 20 कोस 4 घटका कत्तल करा अशी परवानगी दिली. अफगाण वारेमाप कत्तल करत सुटले. कुतुबशहाच्या मुलांनी सोनपताजवळ तर अब्दुस समद खानाच्या मुलांनी बहादूरगडाजवळ माणसांची वारेमाप कत्तल केली. त्या संध्याकाळी पृथ्वीने आकंठ रक्तप्राशन केले. कैदी मराठे रांगेत उभे होते. 4-4 दाणे चण्याचे त्यांच्या हाती ठेवून एका भिस्त्याने लोकांच्या हातावरती पाणी फिरवलं आणि त्यांची मुंडकी मारण्याचा एक बिभत्स खेळ तिथं सुरू झाला. किती गर्दना मारल्या याची गणतीच नाही. पौष शुद्ध अष्टमीची ती रात्र मराठ्यांसाठी खऱ्या अर्थाने काळ रात्र ठरली. त्यानंतर उत्तम वेश परिधान करून अहमदशाह अब्दाली पानिपत गावातील बू अली कलंदरच्या दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी गेला. तिथं त्याने आपल्या नावानं फतहा पडला. आपल्या विजयावर त्याने शिक्कामोर्तब केले. नानासाहेब पेशवे यांनी उत्तरेत यावे असे उद्गीर मुक्कामीच ठरले होते. परंतु त्यांची तब्येत तेव्हा खराब असल्याने ते येऊ शकले नव्हते. दसऱ्याच्या सुमारास तेही आता उत्तरेत यायला निघाले. ते नेमके कधी आणि का निघाले याचे उत्तर व्यवस्थित मिळत नाही. भाऊंच्या मदतीला यावे किंवा भाऊंच्या विनंतीवर निघाले आणि दोन्ही फौजांच्या कात्रीत शत्रूला पकडावे असे अनेक कयास आणि वाद सध्या अभ्यासक करत असले तरी याचे सबळ पुरावे मात्र मिळत नाहीत. पुणे मुक्कामी भाऊंचे पत्र जे नानासाहेबांना मिळाले त्यात कुंजपुरा मिळाल्यानंतरची हकीकत होती. या परिस्थितीत मराठे वरचढ होते त्यामुळे भाऊंनी नानासाहेबांना बोलवण्याची संभावना नव्हती आणि तसे समकालीन उल्लेखही मिळत नाहीत. नानासाहेब बहुधा उत्तरेच्या दिशेने निघाले ते अब्दालीला हरवल्यानंतर दिल्लीची व्यवस्था काय असावी ह्याकरता. 17 नोव्हेंबर रोजी दौंड आणि पुढे 26 नोव्हेंबर रोजी सिद्धटेक इथं मुक्काम करून मग शेवटी त्यांनी पैठण गाठले. पैठण मुक्कामी त्यांनी वाखरे नाईक सावकार यांच्या मुलीशी लग्न केले. पेशव्यांसोबत त्यांनी स्वतःच्या 2 अधिकाऱ्यांचेही लग्न ह्या मुक्कामी केले. वाखरे सावकार हे देशस्थ, पेशवे चित्पावन. त्या काळच्या समाजस्थितीत हा जातीबाह्य विवाह होता. या लग्नावरून अनेक वाद प्रतिवाद आहेत. त्यांनी चैनीसाठी लग्न केले. वाखरे हे सावकार असल्याने कर्ज निवारण्यासाठी त्यांनी विवाह केला. आपल्या ढासळत्या तब्येतीवर एखादी अशी वधू शोधावी की जिच्या कुंडलीत दीर्घायुषी पती आहे म्हणून त्यांनी लग्न केले. गोपिकाबाईंच्या जाचाला कंटाळून दुसरा विवाह केला किंवा मानसिक स्थिती अस्थिर असल्याने नानासाहेबांनी दुसरा विवाह केला असे अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने अनेक कयास केलेत. बंधू उत्तरेत लढत असताना यांनी असे कसे काय लग्न केले असे प्रश्न इतिहास विद्यार्थी नेहमी विचारतात. उत्तरेतील पत्र यायला सुमारे 1 महिना लागत त्यामुळे उत्तरेतील स्थिती लग्न करताना नानासाहेबांना ठाऊक असावी असं वाटत नाही. 14 नोव्हेंबर रोजी सदाशिवराव भाऊंनी लिहिलेले शेवटचे पत्र डिसेंबरच्या 2 आठवड्याच्या सुमारास नानासाहेबांना मिळाले. ते पत्र मिळताच झाशी इथं असलेल्या बाबूराव कोनेर यांना पत्र पाठवून पुढं काय झाले, दोन्ही फौजा इतक्या जवळ असूनही पुढची वार्ता काय येत नाही असे पत्र नानासाहेबांनी पाठवले आणि मग नानासाहेब त्वरित उत्तरेच्या दिशेने निघाले. सोबत त्यांनी जानोजी भोसले नागपूरकर यांना आणि त्यांच्या फौजेला देखील घेतले. मोडल्या झुंजेची वार्ता कुठवर लिहावी या विचाराने तत्कालीन लेखकांनी पानिपत मोहिमेचे वृत्तांत बरेच उशिरा लिहिले. काहींनी 1 वर्षांनी, काहींनी 10 वर्षांनी, काहींनी तर 30-35 वर्षांनी लिहिले. त्यामुळे लढाईनंतर झालेल्या वाताहतीची आलेली वर्णनं यात पुष्कळ तफावत आढळते. अफगाण सरदार बरखुरदार खानाच्या कैदेत जनकोजी शिंदे जिवंत सापडले होते. काशीराज या शुजाच्या वकिलाने मध्यस्थी केली. पैसे घेऊन तो त्यांना सोडून देणार होता. परंतु नजीब खानने बरखुरदार खानाविरुद्ध प्रमुख कैदी लपवून ठेवल्याची तक्रार अहमदशाह अब्दालीकडे केली. अब्दालीने मग बरखुरदार खानाच्या छावणीची झडती घ्यायला माणसं पाठवली. ही माणसं पाठवल्यावर पुढचा धोका ओळखून बरखुरदार खानाने ते लोक पोचण्याच्या आधीच जनकोजींना मारलं. काही वृत्तानुसार त्यांना जिवंत पुरण्यात आलं होतं.
कुरुक्षेत्रातील या रणयज्ञात पुन्हा एका अभिमन्यूची आहुती पडली. तेजस्वी जनकोजी शिंद्यांचा असा दुर्दैवी शेवट झाला. इब्राहिम खान गार्दी गंभीर जखमी परिस्थितीत अफगाण लोकांच्या ताब्यात सापडले होते. अब्दालीने त्यांना कैदेत ठेवून घेतले. त्यांना आपल्या बाजूने वळवावे या प्रयत्नात असताना मात्र छावणीतील इतर लोकांनी त्यांच्या जखमांवर औषधाऐवजी विष लावायला सुरुवात केली. पुढे अब्दाली दिल्लीत पोचला तेव्हा त्याला बातमी आली की इब्राहिम खान मृत्युमुखी पडले. दुसऱ्या दिवशी शुजाउद्दौला यांचे सरदार अनुपगीर गोसावी यांनी रणक्षेत्रावरील प्रेतांमध्ये काही खासे आसामी आहेत आणि त्यांचे हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार व्हावे ही मागणी केली. रणभूमीवर प्रेतांच्या 39 राशी होत्या. त्यातल्या प्रेतांना अग्नी देताना त्यामध्ये एक प्रेत सापडलं. त्या शरीरावर डोकं नव्हतं, शरीराखाली 7 मोती पडले होते, उजव्या पायावर केस नव्हते, कमरेला कट्यारीची जखम झालेली होती. शिरविरहित धड सापडल्याने सुरुवातीला प्रेताची ओळख पटण्यास पण अडचण येत होती. शेवटी गारपिरावरील हल्ल्यात झालेल्या एका जखमेच्या खुणेने त्या प्रेताची ओळख पटली. ते सदाशिवराव भाऊंचे प्रेत होते. एका पठाणाकडे नंतर त्यांचे शिरही सापडले. विश्वासरावांचा मृतदेह ठेवलेला हत्ती पठाणांनी अब्दाली समोर आणला. विश्वासरावांचा तो देह पाहण्यासाठी अफगाणी गोटातील अबाल वृद्ध जमा झाले. विशीच्या उंबरठ्यावरील सुंदर अशा विश्वासरावांना पाहून अफगाण आणि खुद्द अब्दाली हळहळला. हे प्रेत पेंडा भरून मायदेशी न्यावे अशी मागणी शिपायांनी केली, पण अखेर शुजाउद्दौलाने प्रेतांच्या मोबदल्यात पैसे देऊन तो मृतदेह ताब्यात घेतला. शेषधर पंडित आणि गणेश पंडित वेदांती या पुरोहितांकरवी भाऊसाहेब विश्वासराव आणि इतर सर्वांचे अंत्यविधी करण्यात आले. पानिपतावर भीमार्जुनाप्रमाणे पराक्रम गाजवणारे अगणित नरवीर पंचतत्वात विलीन झाले. भाऊंच्या मृत्यूची खबर पार्वतीबाईंना किंवा मराठी गोटात पोचलीच नव्हती. केवळ विश्वासराव पडल्याचे त्यांना समजले होते. आपण इथून सुखरूप निघालो तर आपली स्वारी परत येईल ह्या आशेवरती त्या होत्या. पार्वतीबाई यांच्या रक्षणासाठी विसाजीकृष्ण जोगदंड यांना ठेवलं गेलं होतं. ऐन युद्धात वाताहत झाली आणि ते वाट फुटेल तिकडे गेले. जानोजी भिंताळा यांनी त्यांना कधी पाठीवरून तर कधी पिराजी राऊत यांनी घोड्यावरून असे करत दिल्लीच्या 3 मजल अलीकडेपर्यंत आणले. इथं मल्हारराव होळकर येणाऱ्या लोकांना शोधून आश्रय देत होते. आलेल्यांना घेऊन पार्वतीबाई, मल्हारराव होळकर, नाना पुरंदरे, महिपतराव चिटणीस हे दिल्लीच्या दिशेने गेले. दिल्लीत नारोशंकर मराठ्यांच्या तर्फे तैनात होते. त्यांच्यासोबत मीरखान टोके आणि बाळोजी दगडे हे देखील होते. त्यांना हे दुर्दैवी वृत्त मिळाले. या वृत्तापाठोपाठ झुंजातील लोक येऊन दिल्लीत आश्रय शोधू लागले. आता खुद्द अब्दाली आणि त्याचे अफगाण सैन्य दिल्लीवर येणार हे जाणून नारोशंकर यांनी त्वरित दिल्ली सोडली. जमेल तेवढा खजिना त्यांनी दिल्लीतून बाहेर काढला. दिल्लीतील लोक आता मराठ्यांवरती उलटले होते. ते मराठी सैनिकांना आता लुटत होते. लढाईतून दुपारी निघालेले अनेक सरदार आपली पथकं घेऊन येवाना दिल्लीत पोचले. काही यमुनेच्या वाळवंटात होते. कैफियतीत वाक्य आलंय की कदाचित भाऊ मागाहून वाचून येतील तर आपण आधी पळालो म्हणून तोंड दाखवता येणार नाही म्हणून इथं थांबलो असं दिलंय. या वाक्यावरून असं वाटतं की हे लोक जेव्हा निघाले तेव्हा बहुधा रणांगणातून सगळेच पळत असावेत. वाटेवर पळणाऱ्या यात्रेकरू आणि व्यापारी लोकांना सगळ्यांनी लुटलं. अफगाण सैनिकांनी तर लुटलंच, पण इतर देशीय दांडग्या लोकांनी देखील लुटलं. नाना फडणवीस निघाले तेव्हा लोकांनी सांगितलं की तुमचे कपडे आणि घोडे चांगले दिसतायत, तुम्हाला सरदार म्हणून कोणी धरतील मारतील. मग त्यांनी कपडे घोडे सोडून फक्त लंगोटीवर पायी प्रवास केला. रस्त्यात त्यांच्या गटातील लोकांना अनेकदा अफगाणी लोकांनी धरलं, अनेकांना मारलं. नाना एकदा शेतात लपले त्यामुळे वाचले. एकदा हा आधीच अर्धमेला आहे ह्याला कुठं मारता असं म्हणत एकाने त्यांना सोडून दिलं. बोरीचा पाला खात पायी प्रवास करत 16-17 कोस ते दक्षिणेच्या दिशेने चालत होते. लढाईच्या धावपळीत नाना फडणवीसांच्या मातोश्री रखमाबाई हरवल्या. त्यांची काही बातमीच लागली नाही. कोणी म्हणे त्यांना अफगाणी लोकांनी धरून नेले तर कोणी म्हणे त्या घोड्यावरून पडून मेल्या. नानांनी पुढे अनेक वर्ष त्यांचा शोध घेतला पण त्या काही सापडल्या नाहीत. नानांची बायको विरोजी बारावकर यांनी सुखरूप आणली. ती नानांना दीगच्या अलीकडे भेटली. मल्हारराव होळकर, महिपतराव चिटणीस, चंद्रचूड तात्या, पार्वतीबाई ही सर्व मंडळी 11व्या दिवशी भिंड इथे येऊन पोचली. पुढे ही लोकं आणि नाना फडणवीस अनेक गावातून प्रवास करत अखेरीस ग्वाल्हेरीस येऊन पोचले. मराठे अशा बिकट स्थितीत असताना सूरजमल जाट त्यांच्या मदतीला आले. जाटांनी आश्रय देणाऱ्या मराठी लोकांना प्रत्येकी 5 रुपये आणि वस्त्र दिले. सूरजमल जाट यांची पत्नी राणी किशोरी उर्फ हसिया हिने स्वतः लोकांची देखरेख केली, जखमींचे उपचार केले, त्यांच्या इलाख्यात दवंडी देऊन आलेल्यांची मदत करावी असा त्यांनी हुकूम काढला. त्यानंतर एका व्यापाऱ्याने 2 मणाच्या भाकरी केल्या अशी नोंद मिळते. पुढे लिहिलंय की पैशा एवढ्या भाकरीचा तुकडा प्रत्येकाला खायला मिळाला.
नाना पुरंदरेंनी ग्वाल्हेर मुक्कामाहून काही बैरागी भाऊंच्या शोधाकरता पुन्हा उत्तरेत पाठवले. त्यांनी अनेक प्रयत्न केले परंतु काहीच पत्ता लागला नाही. जखमांनी घायाळ झालेले समशेर बहादूर दीग इथं आले होते. ते गंभीररित्या जखमी होते. त्यांनी लवकरच प्राण सोडला. दिल्लीजवळील फरुखाबादला जखमी अवस्थेत बाजी हरी सुपेकर आणि अंताजी माणकेश्वर पोचले होते. तिथं त्यांची ओळख पटली तेव्हा स्थानिक लोकांनीच लूटमार करून त्यांना जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. मराठ्यांकडे अंतस्त ओढा असलेला शुजाउद्दौला याच्याकडे आश्रयाला काही मराठी सैनिक आले होते. 400 अंमलदार आणि 6,000 लढाऊ शिपाई यांना प्रवासासाठी काही रक्कम देऊन त्यांनी त्यांना सोडून दिले. अहमदशाह अब्दालीच्या हिंदुस्थान स्वाऱ्यांचा मूळ हेतू म्हणजे लूट. यावेळी देखील त्याला भरपूर लूट मिळाली. मराठ्यांचे कित्येक हजार घोडे, 300 हत्ती, 3,000 उंट अब्दालीला मिळाले. मराठ्यांकडील 300 लहान मोठ्या तोफा, हजारो बंदुका आणि तलवारी यासोबत इतरही तंबू राहुट्यांसारखे महत्त्वाचे सामान मिळाले. आणि या उपर त्याला मिळाली मोठी लूट, ती म्हणजे गुलामांची. हजारो स्त्रिया पुरुषांना अफगाण लोकांनी गुलाम म्हणून नेले. यातल्या 2200 स्त्रिया जस्सा सिंग अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शीख सैन्याने व्यास नदी ओलांडणाऱ्या अफगाण सैन्यावरती हल्ले करून मुक्त केल्या. त्यातल्या अनेक पुढे आयुष्यभर पंजाबातच राहिल्या. पुढे काही गुलाम त्याने बलुचिस्तानात विकले. तिथले बुक्ती मराठे म्हणून ते आजही ओळखले जातात. आजही ते सांगतात की त्यांचे पूर्वज मराठे होते. दिनांक 29 जानेवारीला दिल्लीत आल्यावर अब्दालीने तिथली व्यवस्था लावली. सदाशिवराव भाऊंनी शाह आलमला बादशाह आणि मिर्झा जवाबख्त याला वलीअहद नेमले होते. अब्दालीने तीच व्यवस्था कायम केली. पूर्वी वजीर असलेल्या गाझीउद्दीनला पुन्हा वजिरी देण्यात आली. नजीब खानाला बक्षीगिरी बहाल केली गेली. गाझीउद्दीन आणि शाह आलम यांच्यात वैरनंतर वाढत गेल्याने गाझीउद्दीन फार काळ दिल्लीत टिकू शकला नाही. जवाबख्त आणि नजीब खान यांच्यात मात्र विशेष सौख्य निर्माण झाले. पुढे जवळजवळ 10 वर्ष दिल्लीतले सर्वाधिकार या नजीब खान रोहिल्याच्या हाती होते. या व्यवस्थेने शुजाउद्दौला अत्यंत संतापला. वजिरीच्या अपेक्षेनेच त्याने अब्दालीचा पक्ष स्वीकारला होता. पण शुजाची अपेक्षा काही पुरी झाली नाही. या उपर अब्दालीच्या सैन्यात आणि शुजाच्या सैन्यात दिल्लीच्या आसपास काही झटापटी झाल्या. शेवटी दुःखी अंतःकरणाने त्याने अवधेचा रस्ता धरला. पेशव्या नानासाहेब येवाना मजल दरमजल करत भेलसा मुक्कामी पोचले होते. 14 नोव्हेंबरच्या पत्रानंतर पुढचे पत्र त्यांना थेट 13 फेब्रुवारी रोजी नाना पुरंदरे यांचे आले. या दरम्यान त्यांचा उत्तरेतला प्रवास आणि भेटणाऱ्या लोकांकडून मिळणारे अनेक वृत्तांत यावरती ते उत्तरेचा अंदाज बांधत होते. नानासाहेबांनी 18 जानेवारीला सदाशिवराव भाऊंना पत्र लिहिलं. आपण येईपर्यंत अब्दालीस थोपवून धरावे असं त्यांनी लिहिलं होतं. पण तोपर्यंत युद्ध होऊन गेले होते आणि त्याची वार्ता दक्षिणेत पोचली नव्हती. नानासाहेब अजूनही भाऊंना पत्र लिहित होते. पुढे 24 जानेवारी रोजी उत्तरेकडील प्रवासात भेलशाच्या मुक्कामी पानिपताहून औरंगाबादेला सावकारी डाक नेणारा एक स्वार पेशव्यांना भेटला. त्याच्या चिठ्ठीत मजकूर होता, 2 मोती गलत, 10-20 अशरफात फरकात, खुर्देकू रुपाय को गणती नाही. पत्रातील मजकुरावरून नानासाहेबांना पराभवाची आणि मोठ्या नुकसानीची शंका आली. त्वरित ते ग्वाल्हेरच्या दिशेने आता पुढे निघाले. अब्दाली या युद्धात जिंकला असला तरी त्यासाठी त्याला जबर किंमत मोजावी लागली होती. मराठ्यांच्या विरोधातली आघाडी त्याला आता थांबवावी लागणार होती. मराठ्यांची पानिपतावर जरी वाताहत झाली असली तरी दुसरी एक मोठी फौज दक्षिणेत होती हे अब्दाली जाणून होता. मराठ्यांची सुमारे 60,000 फौज तरी शिल्लक होती हे मे 1761 मधील विसाजीकृष्ण बिनीवाले यांच्या पत्रावरून दिसून येतं. मराठे पंजाबवर त्यांचा अधिकार मानणार असल्यास आपल्या मराठ्यांची काही वैर नाही हे त्यांनी बापूजी महादेव हिंगणे यांना बोलावून सांगितले. पूर्वी भाऊंनी दिल्लीतून सोडलेला याकूब अली खान याला पत्र घेऊन त्यांनी पेशव्याकडे रवाना केले. त्या पत्रात लिहिले होते, तुमचे आमचे वैर असण्याचे काही कारण नाही. तुमचे पुत्र विश्वासराव आणि बंधू भाऊसाहेब युद्धात मारले गेले त्यास आमचा नाईलाज होता. भाऊसाहेब युद्धास उभे राहिले तेव्हा आम्हासही बचावासाठी लढणे प्राप्त झाले. तथापि ते मारले गेले याबद्दल आम्हास फार फार खेद होतो. दिल्लीचा कारभार आपण पूर्ववत चालवावा त्यास आमची हरकत नाही. मात्र सतलज पावे तो पंजाबचा प्रदेश आपण खुशीने आमच्याकडे असू द्यावा. शाह आलमला बादशाहीवर ठेवावे आणि झालेल्या गोष्टी विसरून पुढे आपला आणि आमचा स्नेह कायमचा राहावा अशी आमची मनापासून इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी. या पत्रासोबतच त्यांनी रजपूत राजे माधोसिंग यांनाही एक प्रसिद्ध पत्र पाठवले. त्यात युद्धाचे वर्णन करताना अहमदशाह अब्दाली लिहितो की वजीर तोफखान्यापाशी पोचताच युद्धाच्या ज्वाला भडकल्या. रणभेरी आणि रणशिंगे यांच्या आवाजाने शत्रूच्या वीरांच्या अंगात स्फुरण चढले. सिंहासारखे शूरवीर शिपाई आणि शक्तिशाली वीर विजेप्रमाणे एकमेकांवर तुटून पडले.
त्यांनी गाजवलेले शौर्य यापूर्वी कधीच दृष्टीस पडलं नव्हतं. रुस्तम आणि इस्फंदियार यासारख्या वीरांनी हे दृश्य पाहिलं असतं तर त्यांनी आश्चर्याने आपली बोटं चावली असती. शत्रूने म्हणजे मराठ्यांनी इतके शौर्य दाखवले आणि लढाईची इतकी शर्थ केली की इतरांकडून असे होणेच अशक्य. उभय पक्षातील वीरांचे हात रक्तबंबाळ झाले होते. पुढे तर उभय पक्षातील योद्धे बाहुयुद्ध करू लागले. शत्रूंनी लढण्यात कसलीच कसर सोडली नाही, परंतु परमेश्वराची कृपा माझ्यावर असल्याने एकाएकी विजयाचे वारे माझ्या बाजूने वाहू लागले. परमेश्वराच्या कृपेने दक्षिणियांचा पराभव झाला. अब्दालीने मराठ्यांच्या युद्ध कौशल्याचे आणि वीरश्रीचे कौतुक केले आहे. याशिवाय आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी केवळ नशिबाला दिलंय हे या पत्रात दिसून येतं. पिछोड इथं मुक्काम पडला असताना ग्वाल्हेरहून आलेल्या मल्हारराव होळकर, नाना पुरंदरे, पार्वतीबाई, नाना फडणवीस या लोकांची आणि नानासाहेबांची भेट झाली. त्यांच्याकडून पराभवाची आणि विश्वासराव पडल्याची बातमी नानांना समजली. याने नानासाहेब पेशव्यांना जबरदस्त धक्का बसला. तिकडे अफगाणिस्तानात बंडाच्या बातम्या उठत होत्या. सूरजमल जाट यांच्याशी युद्ध करावे हा नजीब खानाचा सल्ला आला होता. त्या विचारात असतानाच अखेर 20 मार्च रोजी युद्धाचा निर्णय टाळून अब्दालीने दिल्ली सोडली. 27 मार्चला अंबाला इथं आल्यावर तिथून लाहोर मार्गे एप्रिल महिन्यात अब्दाली काबूलला जाऊन पोहोचला. या प्रवासात शिखांनी त्याच्या सैन्याला अनेक तडाखे दिले. अब्दालीला बुडवून आता बदला घ्यावा असा विचार असतानाही ढासळलेल्या तब्येतीने आणि बंधू आणि पुत्राच्या मृत्यूशोकात असलेल्या नानासाहेब पेशव्यांनी उत्तरेतील व्यवस्था शक्य तेवढी लावून शेवटी दक्षिणेकडे कूच केले. परतीच्या प्रवासात भेलसा इथं असताना नानासाहेबांनी नाना पुरंदरे आणि विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांना काही पत्र पाठवली. त्यात ते लिहितात, भाऊ गेला तो हिंदुस्थानची दौलतच गेली. पुढच्या एका पत्रात ते लिहितात, लेख तो अल्पायुष्य होता, सूर्यमंडळ भेदून गेला, ते दुःख परमार्थ शास्त्रपुराणे करून टाकिले, परंतु चिरंजीव भाऊ वाचून दुनिया दौलत व्यर्थ आहे. 6 जून 1761 या दिवशी नानासाहेब पुण्यात पोहोचले. त्यांची प्रकृती आता भाऊ आणि विश्वासरावांच्या दुःखाने खंगत चालली होती. पुण्यात आल्याच्या आठवड्यातच नानासाहेबांची प्रकृती बिघडली, म्हणून हवापालटासाठी त्यांना पर्वतीवर नेण्यात आले. तिथं देवदेवेश्वराच्या जवळच्या आपल्या वाड्यात त्यांना स्वस्थ वाटत होते. रघुनाथराव एव्हाना शनिवार वाड्यात होते. एके दिवशी नानासाहेबांनी त्यांना पर्वतीवर बोलवून घेतले आणि मग अखेर ज्येष्ठ वद्य षष्ठी शके 1683 वृषनाम संवत्सरी मंगळवारी म्हणजे 23 जून 1761 या दिवशी रघुनाथरावांच्या मांडीवर डोकं ठेवून नानासाहेबांनी प्राण सोडला. दुसऱ्या दिवशी 24 जूनला पुण्यातील लकडी पुलाजवळ त्यांना अग्नी देण्यात आला. विश्वासरावांनंतर ज्येष्ठ असलेल्या माधवरावांनी नानासाहेबांवर अंत्यसंस्कार केले. पानिपताच्या या कहाणीला नानासाहेबांच्या मृत्यूने विरामचिन्ह देता येते, परंतु पानिपतच्या पराजयाने मराठ्यांनी काय गमावले, अब्दालीने काय कमावले आणि पानिपतनंतर उत्तरेत मराठेशाहीचे काय झाले याचे उत्तरही देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अब्दालीने पानिपत युद्धानंतर दिल्लीची व्यवस्था पूर्ववत ठेवली. मराठ्यांनी पानिपत युद्ध हरून पंजाब प्रांत गमावला. पानिपतनंतर अब्दाली पुन्हा भारतात आला नाही वगैरे जे सार्वत्रिक समज आहेत ते वस्तुनिष्ठ नाहीत. 1761 नंतर भारतावर आणि मुख्यतः पंजाबवर अब्दालीने 4 वेळा स्वारी केली, परंतु शतद्रू म्हणजे सतलज नदीच्या पलीकडील दिल्ली कारभारात त्याची कधी विशेष रुची राहिली नाही. दिल्लीत तो पुन्हा कधी आला नाही. 1762 आणि 1763 साली मराठ्यांशी त्याने काही तहाचे प्रस्ताव सुरू ठेवले होते. हिंगणे बंधू त्याच्या भेटीला लाहोर इथं गेल्याची काही पत्र उपलब्ध आहेत. मराठ्यांचा जोर वाढला तशी दुआबातील ठाणी अब्दाली गेल्यावर नजीब खानाला सोडावी लागली. पुढच्या 5 वर्षात मराठ्यांनी एक एक करत ती ठाणी काबीज केली. गोविंदपंत बुंदेले करत असलेली कामगिरी आता गोपाळराव बर्वे यांनी हाती घेतली. रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनिवाले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुढच्या 10 वर्षात उत्तरेत पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. 1770 साली नजीब खान अनेक रोग होऊन वारला. या कडव्या पठाणाचा मुलगा जाबेता खान पुढे शीख झाला. एक गुरु ते दो दो चेले, आधे सिख ते आधे रोहिले हे उत्तरेत रूढ झाले. मराठ्यांच्या कैदेत राहून त्याने पुढे कारभार कसावसा सांभाळला. नजीब खानाचा नातू गुलाम कादर हा मात्र त्याच्यासारखा कपटी निघाला. यथावकाश मराठ्यांनी त्याचाही निकाल लावला. नजीबवर मराठ्यांचा राग इतका होता की त्यांनी पत्थरगड जिंकल्यावर नजीब खानाच्या कबरीची देखील विटंबना केली. दरम्यान माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस यांनी दक्षिणेत स्थैर्य मिळण्यासाठी धडपड केली. मोठा पराभव पाहून डोके वर काढणारे निजामासारखे शत्रू आणि सत्तेसाठी उलटलेले राघोबांसारखे स्वकीय यांच्यावर मोठ्या हिमतीने त्यांनी नियंत्रण मिळवले. पानिपताच्या रणांगणावर आपला एक पाय गमावलेले पाटीलबाबा महाजी शिंदे यांनी भविष्यात मात्र उत्तर हिंदुस्थानात मराठेशाहीचे पाय घट्ट रोवले, मराठेशाहीचे पुनरुत्थान केले, सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पराभवाचे उसने फेडले.
शाह आलम बादशाह याला सत्ता मिळवायला महाजी शिंदे यांची मदत घ्यावी लागली। मराठ्यांचा जरीपटका कालांतराने पुन्हा दिल्लीवर फडकला। 1803 सालापर्यंत तो फडकत होता। या सर्व पराक्रमाचा परामर्श सविस्तर पुढे कधीतरी घ्यायला हवा। पानिपतच्या रणांगणावरील पराभवाची कारणमीमांसा करणे आता कर्मप्राप्त आहे। अनेकांनी युद्धनीती, सरदारातले वाद अशी अनेक कारणे सांगितली, परंतु केवळ ह्या कारणास्तव मराठे हरले किंवा हरले असतील असा तर्क बांधताना पुरावे मात्र मिळत नाहीत। वस्तुतः हरणे आणि जिंकणे हे अनेक गोष्टींवरून ठरवलं जातं, जसे पराभवाने किंवा विजयाने एखाद्या राज्यावर राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा अनेक विभागात किती आणि काय परिणाम झाला यावरती विजय किंवा पराभव या संकल्पना अवलंबून आहेत। पानिपतचा पराभव हा मराठ्यांच्या जिवारी लागणारा पराभव। याचे कारण असे की यात मराठ्यांची जीवित हानी फार झाली, परंतु या युद्धाने मराठ्यांच्या सामाजिक बाबीत किंवा संस्कृतीत विशेष फरक जाणवला नाही। याचे कारण म्हणजे अब्दालीमुळे धर्मपरिवर्तनाची लाट येईल किंवा तत्सम जबरदस्ती धर्मांतर होतील असे जे वाटले होते ते पुढे दिसले नाही। अब्दालीने युद्ध हरल्यावरही मराठ्यांना अनुकूल अशी दिल्लीची व्यवस्था ठेवली आणि त्यांचे शत्रुत्व घेणे नाकारले। या युद्धामुळे काही प्रमाणात आर्थिक हानी आणि मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली। मराठ्यांची संपूर्ण एक पिढी क्षात्र धर्म निभावून कामी आली। सारांश, या युद्धामुळे मराठ्यांच्या आर्थिक आणि राजकीय ताकदीवर तात्पुरता परिणाम झाला असला तरी तो लगेचच भरून निघायला देखील मदत झाली। आणि कदाचित म्हणूनच ग्रँड डफसारख्या इंग्रजी इतिहासकारांनी माधवराव पेशवे गेल्यानंतर मराठ्यांचे पानिपतमुळे जितके नुकसान झाले नसेल तितके नुकसान माधवराव गेल्याने झाले असे विधान त्यांना करावेसे वाटले। थोडक्यात या युद्धातील पराभवाची कारणं काहीशी अशी दिसतात। पहिली म्हणजे दादासाहेबांनी दिलेली चुकीची माहिती। राघोबादादांनी अब्दालीसारख्या शत्रूला कमी लेखलं, एवढंच काय तर आपली उत्तरेची मोहीमही त्यांनी फार मोठी करून सांगितली। जानेवारी 1760 लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, पठाणात काही फारसे बळ नाही, त्याने मागच्या वर्षी दहशत खाल्ली आहे। दोन्ही सरदार म्हणजे शिंदे आणि होळकर एकत्र आल्यास उत्तम रीतीने पारिपत्य होईल। गोविंदपंत बुंदेले यांचा नानासाहेबांशी झालेला पत्रव्यवहार पाहिला की दादासाहेबांच्या मोहिमेचा अंदाज येतो। अटकेपार झेंडे नावाची सूज मराठेशाहीला वाढलेला विस्तार वाटला, कारण ह्या काळात उत्तरेत योग्य व्यवस्था कधी लावलीच गेली नाही। इंग्रजीचा आधार घ्यावा तर एक्सपान्शन झाले, पण कॉन्सोलिडेशन कधी झालेच नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशव्यांचे उत्तरेत न येणे। खरं तर नानासाहेबांनी किंवा भाऊंनी उत्तरेत यायला हवं होतं, असा पत्रव्यवहार झालेला असतानाही नानासाहेबांनी राघोबांना उत्तरेत पाठवलं आणि स्वतः नाना मात्र दक्षिणेवरच्या वसुलीत गुंतून राहिले। राघोबादादांनी पेशव्याने दिलेल्या जबाबदारीला योग्यरित्या पार पाडलं नाहीच, परंतु कर्ज मात्र वाढत गेलं। यातच पुढे कुंभेरीसारख्या घटनेतून होळकर आणि शिंदे यांच्यात तंटा वाढला। दिल्ली लुटली जात असताना जयपुरात गप्प बसावे लागले। यामुळे 1757 श्रीरंगपट्टणची स्वारी झाल्यावर नानासाहेबांनी उत्तरेत जायला हवे होते असे मत मांडावेसे वाटते। तिसरं मुख्य कारण म्हणजे उत्तरेतील राजकारणावरील ढिली पकड। उत्तरेत शिंदे, होळकर यांचे राजकारण सुरू होते, त्याचवेळी अंताजी माणकेश्वर यांच्यासारख्या सरदाराने अब्दाली म्हणजेच नजीब दोन्ही वेगळे नाहीत, एक चित्ते आहेत असे बजावून सांगितले होते। पेशव्याने नजीबाचे पारिपत्य करावे असे निक्षून सांगूनही राजकीय दूरदृष्टीच्या अभावाने किंवा स्वतःचे नजीकचे फायदे पाहून उत्तरेतील सरदारांनी नजीबसारख्या शत्रूला जिवंत ठेवलं आणि यातूनच पुढं पानिपत ओढवलं। त्यामुळे पेशव्याने राघोबा, होळकर किंवा काही प्रमाणात दत्ताजी बाबा यांच्यावरती जरब दाखवायला हवी होती। दत्ताजी शिंद्यांनी नजीब खानाचा डाव ओळखला, परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता। चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे भाऊसाहेबांनी हल्ल्याला केलेली दिरंगाई। अब्दालीने बागपतला यमुना पार केली आणि तो गणोरपर्यंत आला, याचवेळी भाऊसाहेबांनी तळ न देता हल्ला करायला हवा होता असा एक प्रवाद आहे। ही योग्य वेळ साधता आली नाही, कारण यावेळी भाऊंना अब्दालीचा नेमका अंदाज आला नाही। तेव्हाच पहिला हल्ला चढवला असता तर त्याच्या ताकदीचा अंदाज येऊन बुंदेल्यांकडे एक सरदार आणि काही सैन्य पाठवता आले असते, कारण गोविंदपंत बुंदेल्यांसारख्या कमी तुकडीच्या सैन्यावर अंतर्वेदीतल्या कामगिरीची अपेक्षा आणि जबाबदारी ही त्यातून जन्माला आलेली दुसरी जोड चूक ठरते। यामुळे वेळ गेला आणि अब्दालीला आपल्या बाजूने पारडे फिरवायला मदत झाली। योग्य वेळ साधून ताकद जोखून भविष्यात हल्ला करता येईल हा कदाचित भाऊसाहेबांचा अंदाज असावा। भाऊंना अब्दालीची ताकद पुढे समजली, पण तोवर फार उशीर झाला होता। पाचवे महत्त्वाचे कारण म्हणजे अति आत्मविश्वास। मराठे म्हणजे विजय हे समीकरण झाले असताना अब्दाली आता आला होता। हा काळ म्हणजे मराठेशाहीच्या उत्कर्षाचा काळ। दिल्लीच्या बादशाहने भाऊसाहेबांना लिहिलेले पत्र वाचले की या उत्कर्षाचा अंदाज येतो। डिसेंबर 1760 उत्तरेतील पत्रव्यवहार बंद झाला असूनही नानासाहेब पेशवे उत्तरेत अधिक सैन्य नेताना घाईत दिसत नाहीत,
एवाना नानासाहेबांनी दक्षिणेतून निजामाला बरोबर घेऊन जावं म्हणून राघोबा दादांना त्यांच्याकडे पाठवलं। त्यावेळी तो मदत करणार नाही पण त्रासच देईल किंवा दिरंगाई करेल हे उदगीरनंतर ठाऊक नसावं का। अर्थात नोव्हेंबरमधला पत्रव्यवहार पाहिल्यास मराठ्यांचे पारडे किती जड होते हे सारं होताना उत्तरेत आपला मोठा पराभव होईल हे कुणाच्या ध्यानीमनीही नव्हतं। आधुनिक मॅनेजमेंटच्या संकल्पनेत सांगायचं तर होप फॉर द बेस्ट बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट याचे अनुशासन झालेले दिसले नाही। ह्या आणि अशा अनेक कारणांच्या मिश्र पेचाने पानपतात मराठा संघ विचित्र परिस्थितीने अडकला। त्यात मराठे एक दिलाने पानिपतावर लढले, युद्धसमय बहुतांश एकमेकांच्या मदतीला धावून आले। सेनापती पडल्यावर पळून जाणे हा दोष सैनिकांना देता येत नाही, तो दोष द्यावा लागतो समकालीन मूल्यांना, कारण शेवटी बचेंगे तो और लढेंगे। ज्येष्ठ इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी पानिपतची समरभूमी पाहायला अनेक वर्षांपूर्वी गेले होते, तेव्हाचा एक प्रसंग त्यांनी लिहून ठेवलाय। रणभूमीचा विसर पडलेले स्थानिक लोक त्यांना युद्धाच्या परिसरात किंवा त्या बाजूला काही नाही, सगळं उजाड मैदान आहे, त्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत चला, आम्ही तुम्हाला इथली मंडई बाजार दाखवतो, आमच्या इथला भाजीपाला फार प्रसिद्ध आहे, सबंध उत्तर भारतात जातो असे सांगू लागले। यावर पगडींनी त्यांना उत्तर दिले होते, का नाही येणार इथं उत्तम भाजीपाला, अहो इथल्या मातीत आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलंय, आमचे मराठा वीर येऊन इथं पराक्रम पेरून गेलेत। पानिपत हे महाराष्ट्राच्या एकजुटीचं चिन्ह आहे। समस्त भारतात दिल्लीचे रक्षण करायला केवळ महाराष्ट्र धावावा यात पानिपतचे महत्त्व दिसून येते। आज मात्र आमचे लोक हे सगळे विचार विसरलेत, पानिपतातल्या वीरांच्या नावाचा वापर करून एकमेकांना दोष कसा देता येईल ह्यात धन्यता मानणारे दिवसेंदिवस फोफावत आहेत। त्यांच्या लेखण्या झिजतात त्या फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आणि राजकारणासाठी। जोवर ही वृत्ती आहे किंवा ही वृत्ती मोडून काढण्याचा जोवर निर्धार नाही, तोवर असे अनेक पानिपत होत राहतील। समरभूमीचे सनदी मालक शतयोद्धांचे मान करी, रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी। घोर पडीला दोर लावनी पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले। खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप असे कळिकाळा आमुचा कीर्त गाजली दिगंतरी। रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी। या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची। पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवई यांच्या सदाशिरी। रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी। करवत कानस कुणी चालवो पिकवो कोणी शेतमळा, कलम कागदा वरी राबवो धरो कुणी हातात तुळा। करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंध टिळा, शिंग मनोऱ्या वरी वाजता उभी छावणी घरोघरी। रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी। पोलादी निर्धारा आमुचा असुरबळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे। श्रद्धाहृदया तील आमुची वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी। रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी। भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो। हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी। रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी। जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे। तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाणा आमुचे अजिंक्य राखू धरेवरी। रणफंदीची जाता आमुची कोण आम्हा भयभीत करी।